हडप्पा संस्कृती। पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे इसवी सन 1921 मध्ये रेल्वे मार्गाचे काम चालू असताना काही पुरातन विटा व चित्रलिपी असलेल्या मुद्रा आढळल्या। इसवी सन 1922 मध्ये सिंध मधील मोहनजोदडो येथील उत्खननात चित्रलिपी सारखी अक्षरे असलेल्या मुद्रा सापडल्या। या अवशेषांवरून भारतातील एका प्राचीन व प्रगत संस्कृतीचा शोध लागला। ही संस्कृती म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वी अस्तित्वात होती। आज हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत। या संस्कृतीचे अवशेष भारतात इतरत्रही सापडले आहेत, त्यामध्ये रुपड, राखीगडी, लोथल, सूरकोटडा, धोलावीरा, कुंतासी, रंगपूर, आलमगीरपूर, कालीबंगन, दायमाबाद ही महत्वाची स्थळे आहेत। ही सर्व ठिकाणे नद्यांच्या खोऱ्यात वसलेली होती। रावी व सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या। या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात। सुनियोजित नगररचना, रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, अलंकार, खेळणी, मातीची भांडी, मुद्रा, तांबे, सोने आणि चांदी या धातूंचा वापर ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य आहेत। नगररचना, काही ठिकाणी उत्खननात संपूर्ण नगराचे अवशेष सापडले आहेत। नगरांभोवती संरक्षणासाठी मोठी भिंत बांधलेली असे, या भिंतीला ठराविक अंतरावर टेहाळण्यासाठी बुरुज असत। नगरांमधील रस्ते प्रशस्त तसेच लांब व सरळ होते, ते एकमेकांना काटकोनात छेदत असत। घरे, आता एकमेकांना काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे नगरांच्या आयताकृती विभाग पडलेले होते। या प्रत्येक विभागात 25 ते 30 घरे असत। ही घरे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असत। घरांचे बांधकाम कच्च्या व पक्क्या विटांचे असे, दोन घरांमध्ये अंतर ठेवलेले असे, हवा खेळती राहावी हा त्यामागचा हेतू होता। नद्यांना वारंवार येणाऱ्या पूर लक्षात घेऊन घरे उंच जोत्यांवर बांधत असत। आता सांडपाण्याची व्यवस्था, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची बंद गटारे जमिनीखाली सुमारे 1 मीटर खोल होती। गटारे तुंबू नयेत अशी व्यवस्था केलेली होती। सांडपाण्याची ही व्यवस्था स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने आदर्श होती। महास्नानगृह, मोहनजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे। त्यातील स्नान कुंड 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद व 2.5 मीटर खोल या मापाचे होते। कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते। त्यात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या। स्नान कुंड साफ करण्याची व्यवस्था होती, तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलायची सोय होती। मोहनजोदडो येथील उत्खननात असे आढळले की सततच्या पुरांमुळे तेथील वसाहत पुन्हा पुन्हा नष्ट झाली आणि प्रत्येक वेळेस नव्याने वसवली गेली। अशा तऱ्हेने तेथे एकाच जागी एकावर एक 7 वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत। या वैशिष्ट्यांवरून ही संस्कृती नागरी संस्कृती होती असे दिसते। या संस्कृतीतील लोकांनी स्वच्छता व आरोग्य विषयक सोयींवर भर दिला होता। त्यांची नगररचना योजनाबद्ध होती। आधुनिक काळातील स्थानिक शासन संस्थेप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारी प्रशासकीय व्यवस्था हडप्पा संस्कृतीत असावी असे दिसते।